नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत गुळ पापडीच्या पौष्टिक वड्या. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. साधारण 2 ते 2.5 कप आपण कणिक घेतलेली आहे, तेवढाच आपण साधारण गुळ घेतलेला आहे. 1 कप आपण तूप घेतलेलं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स, डिंक घेतलेला आहे, हा आपण मायक्रोवेवमध्ये तळून घेणार आहोत. हा कसा तयार करायचा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मखाणे घेतलेले आहेत आपण, ते पण आपण मायक्रोवेवमध्ये थोडेसे तूप लावून गरम करून घेणार आहोत. आणि वेलची पावडर, ही वेलची पावडर घरच्या घरी कशी तयार करायची याची पण लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देत आहे. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. सर्वात प्रथम आपण कणिक कोरडीच थोडा वेळ भाजून घेणार आहोत, थोडासा त्याचा रंग बदलून थोडासा सुवास सुटेपर्यंत. आणि त्याचबरोबर आपण डिंक मायक्रोवेवमध्ये फुलवून घेणार आहोत आणि मकाणे पण कुरकुरीत करून घेणार आहोत मायक्रोवेवमध्ये. गॅसवरती एका कढईमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. मंद गॅसवर आधी थोडंसं 5 ते 10 मिनिटं आपण याला कोरडंच भाजून घेऊया. पिठाचा आता छान खमंग वास सुटलेला आहे आणि थोडासा रंग पण बदललेला आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं तूप घालून आता याला पुन्हा एकदा भाजून घेऊया. थोडं थोडं तूप घालत आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे. कणिक आपली खूप छान खमंग भाजून झालेली आहे. आता यामध्ये आपण डिंक आणि मखाणे याची पावडर केली होती ती घालूया. मायक्रोवेवमध्ये अगदी 1-1 मिनिटं लावून त्याला आपण डिंकाला आणि मखाण्यांना कुरकुरीत फुलवून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं कोमट झाल्यावर मिक्सरला पावडर केली आहे. गॅस आपण एकदम बारीक ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण गूळ घालूया. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गूळ आता छान मिक्स झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये आपण या वड्या थापून घेऊया. ट्रेला आपण तूप लावून ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण वड्यांचं मिश्रण काढून घेऊया. मिश्रण व्यवस्थित प्लेन झालेलं आहे. आपण आता थोडेसे ड्रायफ्रूट्स यावर घालून घेऊया. आणि पुन्हा एकदा थोडंसं प्रेस करून घेऊया. 5 ते 10 मिनिटं मिश्रण सेट झाल्यानंतर आपण याच्या वड्या कापून घेऊया. अतिशय सुंदर खमंग खुसखुशीत अशी आपली गुळ पापडीची पौष्टिक वडी तयार झाली आहे. सहज तुटती हाताने, अतिशय मऊसूत सुंदर झालेल्या आहेत वड्या. या वड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या वड्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.